आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, भानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। डॉक्टर आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किटचं वाटप, रोटरी क्लबचा उपक्रम। कोरोनाचा प्रादुर्भावात आपल्या जीवाची पर्वा न करणारे डॉक्टरांना त्यांची स्वतःची काळजी घेण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने येथील डॉक्टरांच्या सेवेची दखल शिरोळ येथील रोटरी क्लबने घेतली आहे। पीपीई किट रोटरी क्लबचे अध्यक्ष पंडित काळे यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी पी एस दातार यांच्याकडे ग्रामीण रुग्णालयाला मदत म्हणून देण्यात आलं। कोरोनाचा प्रसार वाढल्याने अनेक ठिकाणी खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद केले आहेत, तसेच सुरक्षा साधने नसल्याने ते सर्दी खोकला तसेच तापाचे रुग्ण तपासत नाहीत, तर काही जण आपल्याकडे असलेल्या सुरक्षा साधनांचा उपयोग करून जीव मुठीत घेऊन रुग्णसेवा पुरवित आहेत। त्यामुळे या डॉक्टरांना सुरक्षेसाठी रोटरी क्लबने पुढाकार घेत हे सुरक्षा किट मागवलं आहे। ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र घालवाड डॉक्टरांना वाटप करण्यात येत आहे। महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे। वाढत्या कोरोनाच्या ह्या प्रादुर्भावामुळे आज जगभरात हे कोरोनाच्या महामारीचं संकट येऊन थांबलेलं आहे। आज महाराष्ट्राची स्थिती जर विचार करता किंवा आपल्या देशाची स्थिती विचार करता, आज 12,000 साडे 12,000 केसेस आज रिपोर्टेड झालेल्या आहेत। त्यातल्या महाराष्ट्र स्थिती म्हणला तरी 1256 काहीतरी समथिंग काहीतरी ह्या केसेस आहेत, त्यातल्या 550 पेक्षा जास्त डेथ झालेले आहेत। कोल्हापूरचा विचार केला तर 6 पेशंट कोल्हापूरसारख्या ठिकाणी आहेत। शिरोळ किंवा ग्रामीण भागात अजून तर काही ह्या रुग्णाचं किंवा ह्याचं प्रादुर्भाव नाही, पण कोरोनासारखाच आणि सारी नावाचा आजार जे सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे फुफ्फुसाचा संसर्ग असलेलाच त्या रोग पण आता हळूहळू डोकंवर काढलं आहे। तर ह्या सर्व गोष्टीच्या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचा फ्रंटलाईनला जे डॉक्टर्स लोक असतील किंवा नर्सिंग स्टाफ असेल किंवा ज्या वॉर्डबॉय मावशी किंवा हेल्थ वर्कर्स म्हणतो आपण त्यांना, ते पोलीस असतील, आरोग्य सेवक असतील आणि तुमच्यासारखी सामाजिक सेवा जे मनापासून सामाजिक सेवा जेणेकरून ह्या सगळ्या विळखातून आपल्या ह्या भारताला आपल्या देशाला किंवा आपल्या सर्वसामान्य आपल्या सगळ्या कम्युनिटीला समाजाला वर काढण्यासाठी जे तुम्ही अविरत रात्रंदिवस झडपडताय, तर ह्या अनुषंगाने हे पर्सनल प्रोटेक्शन किट हे किती महत्त्वाचं आहे। जसं एखाद्या युद्धाला जाताना एक तलवार आणि ढाल असणं जरुरी आहे, त्याशिवाय आपण युद्ध करू शकत नाही, समोरच्या शत्रूला नामोहरण करू शकत नाही, तसंच प्रमाणे हे पर्सनल प्रोटेक्शन किट आहे। शासनाला पण वारंवार आम्ही सूचना देऊन शासनाला पण ह्याचा सतत पाठपुरावा करून अजून पण आम्हाला पर्सनल प्रोटेक्शन किट मिळालेलं नाही, विकत पण मिळालेलं नाहीत आणि असंच पण मिळालं। तर रोटरी क्लब शिरोळ ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कुठलीही गोष्टीची अपेक्षा किंवा आम्ही त्यांना पण काही विनंती न करता त्यांनी स्वतःहून आमच्या हॉस्पिटलला पर्सनल प्रोटेक्शन किट मिळालं, त्याबद्दल शतव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व स्टाफ आणि सर्व डॉक्टर्स नर्सेस आणि आम्ही सर्वजण तुमचे ऋणी आहे। आणि ह्या पर्सनल प्रोटेक्शन किटची किती आवश्यकता हे आम्हाला डॉक्टर लोकांना माहिती आहे, कारण एक पर्सनल प्रोटेक्शन किटमुळं आम्ही स्वतःचा बचाव तर करूच, पण आमच्यासारख्या हेल्थ वर्करना जर एखादी कोरोनाची लागण झाली तर सगळे हॉस्पिटल सील होतील, सगळे नर्सेस काम करू शकणार नाहीत आणि ह्याचा जर विळखा वाढत झाला तर आपल्याला लढाईला युद्धासाठी सैनिक पण आपल्याला अपुरी पडेल। इतकं महाभयंकर हे सगळं संकट आहे, आपण सर्वांनी मिळून त्याचा आपण सामना करतोय। मी पुन्हा सांगतो की रोटरी क्लब सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांचं मी मनापासून हात धरून त्यांचा मी आभार मानतो, कारण हे एवढं करणं सोपं नाही, कारण इतकं सतत ह्या केसेस वाढून देखील आजपर्यंत पर्सनल प्रोटेक्शन किट आपल्याला आज सगळ्यात मिळू शकलं नाही आणि त्यांनी सर्व ठिकाणी धडपडून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला उपलब्ध करून दिली, याच्यासाठी त्यांचा आभार पण आहे। आणि अशाच रीतीने सगळ्यांनी मिळून आपण सहकार्य करूया, सर्वांनी मिळून समाजासाठी हा लढा देऊया। मी पुन्हा सांगतोय, मागच्या वेळेस पण तुम्ही येऊन हॉस्पिटलची दखल घेतला, हॉस्पिटलची फेरी मारला, पत्रकार साहेबांनी पण सगळ्यांनी येऊन हॉस्पिटलचा दखल घेतला, आपण 6 बेड आयसोलेशन जे केलेलं आहे त्याच अनुषंगानं आपले आता 3 टप्प्यात आपण 3 टप्प्यात आयसीयू पण केलेला आहे। अगदी जर आपल्या भागात अचानकच काही इमर्जन्सी किंवा काहीतरी उद्भवलं तरी सुद्धा आम्ही सगळ्या गोष्टीला सज्ज आहे। तुमच्यासारखे लोकांनी असलं तर आम्हाला आणि लढाईसाठी आणखी चांगलं बळ येतं, एवढंच मी सांगू शकतो। आणि आपण सर्वांनी मिळून कोरोनासाठी लढाई चांगली करूया, एवढं माझे देव।